माती वाहतूक करणाऱ्या वाहनावर होणारी कारवाई टाळण्यासाठी वाहनधारकाकडून लाच मागणाऱ्या तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली. चौकशी दरम्यान त्यांनी ही रक्कम अप्पर तहसीलदार यांच्या सांगण्यावरून घेतल्याचे समोर आले आहे. अप्पर तहसीलदार हनुमंत मेहत्रे मात्र फरार झाले आहेत. वाहतूक करणारे जप्त वाहन सोडवण्यासाठी आणि कारवाई टाळण्यासाठी 2,30,000 रुपयाची लाच घेताना तलाठी विशाल विष्णू उदगिरे वय 37 राहणार कसबे दिग्रस याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. मात्र लाचेची रक्कम संख येथील अप्पर तहसीलदार हनुमंत मेत्रे यांच्या सांगण्यावरून घेतल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. तर अप्पर तहसीलदार हनुमंत मेत्रे हे मात्र फरार झाले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. अधिक माहितीनुसार तक्रारदार हे त्यांच्या वाहनामधून माती वाहतूक करतात. त्यांची वाहने अप्पर तहसीलदार हनुमंत मेहत्रे आणि तलाठी उदगिरे यांनी अडवून कारवाईसाठी जप्त केले. या वाहनांवर कारवाई न करण्याकरता आणि वाहने सोडण्याकरता मेहत्रे आणि उदगिरे यांनी तक्रारदार यांच्याकडे तब्बल 2,50,000 रुपये लाचेची मागणी केली होती. तर त्याबाबतचा तक्रार अर्ज तक्रारदार यांनी 5 मे रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सांगली कार्यालयात दिला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आलेल्या तक्रारीनुसार याबाबत 4 वेळा पडताळणी केली. त्यामध्ये हनुमंत मेहत्रे आणि उदगिरे यांनी तक्रारदार यांच्याकडे 2,50,000 रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. यानंतर अप्पर तहसीलदार कार्यालय या ठिकाणी मंगळवारी 22 जून रोजी मेहत्रे यांच्या सांगण्यावरून 2,30,000 रुपयाची लाच घेताना तलाठी उदगिरे याला लाचलुचपत पथकाने रंगेहात पकडले. मात्र मेहत्रे हे या दरम्यान फरार झाले आहेत. या दोघांवर उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस करीत आहे. औरंगाबाद समाचार न्यूज चॅनलसाठी पैठणहून सुनील टाक. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.